कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर. शेती, क्रीडा, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक आणि समाजातील प्रत्येक घटकावर. त्यामुळे पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक. पोलादपूरमध्ये अनोळखी महिलेने शिल्पा विनोदराव मोरे यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड बनवून जमिनीचे खरेदी खत व अख्त्यारपत्र तयार केल्याप्रकरणी 6 जणांवर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलादपूर तालुक्यातील तुटवली पोस्ट गोलेगणी सध्या राहणार वाशी नवी मुंबई येथील शिल्पा विनोदराव मोरे वय वर्ष 48 यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड बनवून एका अनोळखी तोतया शिल्पा विनोदराव मोरे या अनोळखी महिलेने प्रकाश राजाराम निकम राहणार शिवाजीनगर पोलादपूर, सौ भक्ती अक्षय पेंडसे राहणार आनंदनगर पोलादपूर, वहिदा वसीम खतीब राहणार उदळे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, अनिल मारुती बेलोसे राहणार बोरस तालुका पोलादपूर, संतोष नामदेव पांढरकामे राहणार साईनाथ तालुका पोलादपूर यांच्याशी संगणमत करून खोटी खरेदी खत व अख्त्यारपत्र तयार करून विक्री करून ते स्वतःच्या फायद्यासाठी बनावटी करून फसवणूक केल्याप्रकरणी सौ शिल्पा विनोदराव मोरे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना ही 1 ऑगस्ट 2022 ते 3 ऑगस्ट 2022 रोजी दुय्यम निबंधक पोलादपूर येथे घडली आहे. पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये या 6 जणांविरुद्ध भादवी स कलम 420, 419, 471, 465, 467, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज मस्कर करीत आहेत. मी डॉक्टर समाजसेवक विनोदराव वामनराव मोरे, माझं गाव पोलादपूर तालुका तुटवली येथे आहे. मी उद्योगपती आहे. माझे महाड येथे हॉटेल आहे. माझ्या पत्नीच्या नावे मोरगिरी येथे 44 गुंठे जमीन होती. सदरची जमीन खोटी डुप्लिकेट महिला उभी करून खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे. त्या संदर्भात पोलादपूर पोलीस स्टेशन येथे मी FIR दाखल केला आहे. पोलिसांनी आणि SP साहेब रायगड जिल्हा DYSP महाड पोलादपूर पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी योग्य त्या प्रकारे FIR नोंद करून सुंदर अशी कारवाई केलेली. ह्याचा संदेश पुढ्या तालुक्यामध्ये जायला पाहिजे की जी लोकं मुंबईमध्ये आहेत, आपल्या जमिनी उदारणासाठी मुंबईला गेलेले, त्यांच्या जमिनी गावी आहेत, तर अशा लोकांनीसुद्धा आपल्या जमिनीची काळजी घ्यावी. कारण अशा सक्रिय टोळ्या डुप्लिकेट माणसं उभी करून जमिनीचे खरेदी व्यवहार ह्या तालुक्यामध्ये करतायत. आणि माझ्यासारख्या माणसाच्याबद्दल असं होऊ शकतं जो तालुक्यामध्ये प्रत्येक आठवड्याला मुंबईवरून गावाकडे येतो. आणि मी एक समाजसेवक आहे. मी या तालुक्यासाठी प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा मी समोरून मदतीसाठी येतो. मला बरीचशी लोकं ओळखतात, सरकारी निमसरकारी लोकं ओळखतात. आणि असं असताना जर हे लोक असे माझ्या बाबतीत घडतं, ते एखाद्या सामान्य माणसाच्या बाबतीत घडलं, तर त्याला न्याय भेटू शकत नाही. त्याची जमिनीपासून तो विनहीन होऊ शकतो, जमीन त्याच्या हातातून निघू जाऊ शकते. परंतु सर्व लोकांनी ह्याची काळजी घ्या. आपण मुंबईला हात रोजगारासाठी, उदरनिर्वाहासाठी, नोकरीसाठी, पण गावाकडे आपल्या जमिनीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि पोलीस खातं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं आहे. त्याच्यामध्ये मला खूप बरं वाटलं की माझा काल मी SP साहेबांना भेटल्यानंतर 2 तासामध्ये FIR रजिस्टर झाला आणि पोलिसांनी त्याची योग्य दखल घेतली. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक.